माझं नाव हर्षला सचिन वासनिक, मी भाऊसोबत समाज कार्यकर्ता आहे. मला हे म्हणायचं आहे की आता जसं जागोजागी बार, वाईन शॉप, डिस्को, पब जागोजागी उघडलेले आहेत, त्याच्यासाठी सरकारने काहीतरी केलेलं पाहिजे. ठीक आहे, उघडले आहेत, पण त्याचा काही वेळ नाही आहे, वेळेचं काही पाबंद नाही आहे. यांच्यासारखे यंग मुली सगळे व्यसनी झालेले आहेत, शराब घेतात, ड्रिंक करतात, स्मोक करतात, ड्रग्ज घेतात, खूप काही नशे करतात आणि रात्री फिरायला निघतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्रास होतो आहे, ॲक्सिडेंट होत आहेत, लोक मरत आहेत, त्याचा जबाबदार कोण आहे याची सरकारने जाणीव घ्यायला पाहिजे. लोकांना त्रास होतो आहे, छोट्या मुलींचे ॲक्सिडेंट होत आहेत, मोठ्या माणसांचे ॲक्सिडेंट होत आहेत. आमच्याकडे आता काही दिवसापूर्वी एक लेडीज आपल्या मुलाला घेऊन गाडीवर जात होती हस्बंडसोबत, ती मरण पावली, जागीच तिचा मृत्यू झाला. एकदम गरीब घरचे लोक आहेत ते, आतापर्यंत त्यांना न्याय नाही मिळाला आहे, त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे सरकार. तर मग सरकार करत काय आहे? क्रांतिकारी सामाजिक कार्यकर्ता सहदेव भीमराव गोसावी ह्या शहरात जे होत असलेले हिट अँड रन मामले आपण रोज पेपरमध्ये वाचतो की आज हो हा मेला, हाच तो मेला, शादा मेला, वाईद मेला, तुम्ही मालूच्या बघून घ्या, दिघोरीच्या पुलाकडला बघून घ्या, रोजच्या रोज हिट अँड रन मामले होत आहे. याचे गुन्हेगार म्हणजे कोण आहेत? हे रात्री विकणारी शराब. तुम्ही प्रत्येक आता एक्साईज विभाग म्हणते की सकाळी आम्ही रात्री 1 पर्यंत आम्हाला चालू ठेवण्याचे अधिकार आहे, पण रात्री 1 वाजता दारू पिणारा आदमी तो सकाळी 4 वाजता बारमधून बाहेर निघतो आणि बाहेर निघाल्यावर तो आपल्या गाडीमध्ये बसून तो नशेच्या हालतीमध्ये तो गाडी कोणाच्या अंगावर टाकून देतो. याच्या सरकारमध्ये हिट अँड मामले. अरे असं कसं हिट अँड मामले आहे? तुम्ही या शराबाच्या दुकान व दारूच्या दुकानावर बंदी घाला, 10 वाजेपर्यंत यांना लायसन द्या, 10 वाजेनंतर बंद करून टाका, ॲटोमॅटिक या सर्व गोष्टी हाताळण्यात येईल.